मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मोठे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीत त्याचं मन रमलं नाही, मग त्याने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता स्वतःचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्याला दररोज हजारो रुपये मिळत आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की गिरवी तालुका फलटण येथील हर्षवर्धन कदम यांचं शिक्षण BSc ऍग्री झालंय। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ पुणे येथे नोकरी केली, मात्र शिक्षण आणि मेहनतीच्या मानानं पगार खूपच कमी वाटत होता, त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ असे। एके दिवशी विचार करून त्याने व्यवसायात पदार्पण करण्याचं ठरवलं। पुणे येथील नादब्रह्म इडलीची फ्रँचायझीज बाबत तो ऐकून होता, धाडस करून त्याने फ्रँचायझी मालकाशी संपर्क साधला। त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या चौकात त्यांनी नादब्रह्म इडली सेंटर सुरू केलं। या ठिकाणी केवळ 10 रुपयांना एक इडली आणि सांबर असा उपक्रम सुरू केला। त्याच परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। एक ग्राहक आला की केवळ एकच इडली न घेता 2-4 इडल्या सहज घेतो। या छोट्या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि टापटिपीला चांगलं महत्व दिलं जात आहे, त्याचबरोबर विनम्र सेवा असण्या कारणानं ग्राहकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कदम यांना दररोज हजारो रुपयांचं उत्पन्न सुरू झालं। या माध्यमातून कदम यांनी स्वतःबरोबर इतर 4-2 लोकांनाही रोजगार निर्मिती केली आहे। हर्षवर्धन हा पुसेगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अंबादास कदम यांचा पुतण्या आहे। त्याचा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल फलटण आणि बारामतीसह सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय उर्फ जॉबर सावळे आणि अनिल कदम, बारामती। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।